नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महिला रुग्णांशी गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरचा रसायनी मोहपाडा परिसरात बंद पाळून सर्वपक्षीयांनी निषेध केला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दरम्यान रसायनी पोलिसांनी या डॉक्टर विरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्ण महिला आणि तिच्या कुटुंबियांना डॉक्टरने धक्के मारून बाहेर काढल्याचा प्रकार 8 जुलै रोजी खालापूर तालुक्यातील रीस येथील हॉस्पिटलमध्ये घडला होता. डॉक्टर मंगेश बंग यांच्या हॉस्पिटलमध्ये समरीन कुरेशी ही महिला उपचार घेत होती. तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने भाऊ रहमान लामतुरे हे डॉक्टर बंग यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता याचा राग मनात धरून डॉक्टरने शिवीगाळ केली, तसेच दमदाटी करत धक्के मारून हॉस्पिटलच्या बाहेर काढले. त्यावेळी त्यांनी रुग्ण महिलेचा हात पकडून अपशब्दही उच्चारले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी रसायनी पोलिसांनी डॉक्टर विरोधात अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र या घटनेबद्दल लोकभावना तीव्र होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि परिसरात पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून मोहपाडा, चांभारली, वावेघर, रीस, डांडफाटा, पराडे येथील बाजारपेठा दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवून सर्व पक्षीयांनी मोहपाडा येथे निषेध रॅली काढली. दरम्यान रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी आरोपी डॉक्टर मंगेश बंग यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गलिच्छ टीकेबद्दल कर्जत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, तसेच यापुढे अशा प्रकारच्या टीकेला तीव्र विरोध केला जाईल असा इशाराही देण्यात आला. निषेधावेळी कर्जतच्या टिळक चौकात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, तालुका चिटणीस जनार्दन म्हस्कर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा चिटणीस विनीता घुमरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध शिल्लक सेनेचे नेते उद्धव ठाकरे हाय हाय अशा घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला. ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. पेणमधील मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांच्याकडून 3 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हबीब खोत यांचा पेण तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रीचा व्यवसाय असून या व्यवसायाविरोधात तहसील कार्यालयात तक्रार न करण्यासाठी एकाने हबीब खोत यांना भेटून संदीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी संपर्क केले असता संदीप ठाकूर यांनी फिर्यादींना कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. ते तेथे गेले असता आरोपी संदीप ठाकूर, रफीक तडवी, शालोम पेणकर यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून सुरुवातीस 3 लाख रुपये आणि प्रत्येक महिन्यास 40,000 रुपयांची खंडणी मागत परवानगी रद्द करण्याची आणि जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. तडजोडीअंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले. यानुसार 7 जुलैला आरोपीने संदीप ठाकूर यांच्या वतीने 50,000 रुपये रोख फिर्यादीकडून स्वीकारले. उर्वरित 1.5 लाख रुपये रक्कम 11 जुलै रोजी देण्यास सांगितले. या प्रकरणी हबीब खोत यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी सापळा रचून उर्वरित 1.5 लाखांची खंडणी घेताना संदीप ठाकूर यांच्या हस्तकाला ताब्यात घेतले. आपण ही खंडणी संदीप ठाकूरसाठी घेतल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर संदीप ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेकडून तपास सुरू आहे. त्या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी बँकेचे उपाध्यक्ष असलेले संचालक सुभाष मधुकर देशपांडे आणि संचालक रवींद्र श्रावण चोरघे यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी फेटाळले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधींच्या कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर बँकेच्या सीईओ अपर्णा वडके यांना अटक करण्यात आली. त्यामुळे संचालक मंडळात घबराट पसरल्याने आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते या भीतीने संचालक सुभाष देशपांडे आणि रवींद्र चोरघे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी न्यायालयात बचाव पक्षाने आणलेले उच्च न्यायालयातील वकील विजय थोरात यांनी सहकारी बँकेवर RBI डायरेक्ट नियंत्रण नसते तर संचालक मंडळाचे तिच्यावर नियंत्रण असल्याने ती वित्तीय संस्था आहे.
बँक या व्याख्येत ती बसत नसल्याचे म्हटले. त्यामुळे या केसमध्ये MPID ऍक्ट लागत नाही असा बचाव केला होता. मात्र सरकारी वकील यशवंत भोपी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल सादर करून MPID ऍक्ट या गुन्ह्यात लागत असल्याचे दाखवून दिले. त्यानुसार पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी निकाल देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. म्हसळा विभागातील वीज ग्राहकांनी वेळेत बिल न भरल्यास महावितरणकडे 2,74,00,000 थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला थकबाकीदार ग्राहकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे म्हसळा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यांनी सांगितले. तालुक्यातील आंबेत, खामगाव, मेंदळी, म्हसळा शहर आणि म्हसळा या विभागातील 4,194 ग्राहकांनी 2,74,00,000 थकवले आहेत. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सरकारी कार्यालय, शेती, पथदिवे, नळ पाणी पुरवठा आणि इतर ग्राहकांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकाभिमुख सुविधांसाठी वीज ग्राहकांनी तात्काळ थकबाकी भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यांनी केले आहे. कनिष्ठ अभियंत्यांसह स्थानिक वीज कर्मचारी घरोघरी जाऊन करत आहेत. ग्राहकांनी लवकरात लवकर आपली थकबाकी भरावी, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर 2023 हे भरड धान्य वर्ष जाहीर झाले असून 5 ते 25 जुलै दरम्यान अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगडमध्ये 100 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने उत्तर रायगड महिला मोर्चाची बैठक प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल येथे झाली. यावेळी महिलांनी भरड धान्यापासून बनवलेल्या जेवणाचा एकत्र आस्वाद घेतला. श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आम्रपाली साळवे, प्रज्ञा धवन, सरचिटणीस मंजुषा कुदरी मोदी, सचिव शिल्पा मराठे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, केंद्रीय समन्वयक सरचिटणीस संध्या शारबिद्रे, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, उरण तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, पनवेलच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमन, माजी उपमहापौर चारुशीला खरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी दीपाली तिवारी यांनी प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्या हस्ते जिल्हा चिटणीस पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1 ठार 1 जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोर घडली आहे. टाटा 460 टेम्पोवरील चालक त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोरून जात होता. त्यावेळी समोरून आलेल्या मोटरसायकलीस त्याने धडक दिली. या अपघातात अक्षय कनवाळू हा तरुण गंभीररित्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे, तर एक अनोळखी व्यक्ती जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थी विरोधी पथकाने अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत खारघरमध्ये कारवाई करून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. खारघर सेक्टर 34B बोंजर सोसायटीच्या समोरील रोडवर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून निशार मोहम्मद शेख या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 5,35,600 रुपये किमतीचे 53.56 ग्रॅम मॅथेक्युलोन सापडले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने निशार शेख याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात NDPS कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळ सापडलेले मॅथेक्युलोन जप्त केले. पनवेलजवळील भिंगारी येथील ब्रिजवर ST दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ST महामंडळाची बस खेडहून मुंबई येथे जात होती. दुपारी 12:00 सुमारास ST भिंगारी येथील ब्रिजवरून पनवेलच्या दिशेने जात होती. दरम्यान या ब्रिजवरून एक महिला रस्ता ओलांडत असताना या बसची तिला धडक बसली. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत ST चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
रायगड जिल्ह्यात खरीपातील भातशेतीचा हंगाम सुरू झाला आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून सध्या शेती कामात व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन स्वतः भात लावणीचा अनुभव घेतला. रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा, मात्र वाढते औद्योगिकीकरण तसेच कृषी व्यवसाय परवडणारा नसल्याने हल्लीची तरुण पिढी शेतीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. परंतु मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्यक्षात माहिती मिळावी यासाठी महादेववाडी येथील शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र भोईर नारायण गायकर यांनी 5वी, 6वी आणि 7वीतील विद्यार्थ्यांना गावातील गणेश सुतार यांच्या शेतामध्ये घेऊन गेले. यावेळी शेतकरी सुतार यांनी मुलांना बैलांच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरने शेती कशी नांगरावी, रोपे कशा पद्धतीने बांधून लागवड करावी, पारंपरिक पद्धतीने तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती कशी केली जाते याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास तात्काळ बचावकार्य सुरू करता यावे यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक शनिवारी महाडमध्ये दाखल होणार आहे. गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. अशावेळी मदत आणि बचाव काम सुरू करण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागते. NDRFचे मुख्यालय पुणे येथे आहे. NDRFचे पथक रायगड जिल्ह्यात पोहोचेपर्यंत उशीर होतो, त्यामुळे पावसाळ्यामध्ये रायगडमध्ये NDRFचे पथक तैनात करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे पथक जिल्ह्यात येणार असून सप्टेंबरपर्यंत महाड येथे असणार आहे. पुढील आठवड्यापासून रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर येण्याची शक्यता असते त्या जिल्ह्यात NDRFचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे. प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत पनवेल महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कळंबोली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णांना दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन आणि ईशान्य फाउंडेशनच्या वतीने आणि महापालिकेच्या माध्यमातून पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, दीपक फर्टिलायझर्स प्रकल्प प्रमुख दिनेश प्रताप सिंह, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, दीपक फर्टिलायझर्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णांत बेलेकर, CSR फंडाचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप काकडे, प्रकल्प समन्वयक योगेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल पाटील, परिचारिका कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आज खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 50 क्षयरुग्णांना धान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून 6 वर्षे उलटली तरी पालिका आस्थापनेवर भरती प्रक्रिया झाली नव्हती. अखेर पनवेल पालिका प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहिरात प्रसिद्ध करून गट अ ते गट ड मधील रिक्त 377 पदांसाठी सरळ सेवेमार्फत थेट भरतीची प्रक्रिया जाहीर केली. 13 जुलै ते 17 ऑगस्ट या दरम्यान उमेदवारांना त्यांचे अर्ज भरता येणार आहेत. या नोकर भरतीकडे अनेक वर्षांपासून सुशिक्षित तरुणांचे लक्ष लागले होते. या भरती प्रक्रियेत प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती आणि तंत्रज्ञान सेवा, लेखा आणि वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, नीम वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखापरीक्षण सेवा या विभागातील पदांकरिता भरती होणार आहे. तुलनात्मक स्पर्धेतून निवड प्रक्रिया होण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि सहकारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर खातेवाटप तसेच मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय झालेला तुमच्या समोर येईल अशी माहिती पत्रकारांना दिली. खासदार सुनील तटकरे म्हणाले, हा काही तिढा नाही. राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेले नाहीत. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. ज्यावेळी एकत्रितपणे काम करायचे ठरलेले असते त्यावेळी त्याबाबतची जाणीव मनात ठेवून काम करणे गरजेचे असते. मला वाटते की याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्तरावर घेतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर एकजुटीने काम करण्यासाठी बरोबर आहोत, असेही खासदार तटकरे यांनी नमूद केले.